आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। अंधेरीतील गोखले ब्रिजच्या पाडकामाला आजपासून सुरुवात केली जाणार आहे। अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल धोकादायक झाल्यामुळे तो पाडण्याचा निर्णय अखेर घेण्यात आला। हा पूल तोडण्याच्या कामास प्रत्यक्षात रात्रीपासूनच सुरुवात झाली असून 13 तारखेपर्यंत रात्रीच्या वेळी 4 तासांच्या मेगा ब्लॉक दरम्यान या पुलाचं तोडकाम केलं जाणार आहे। यामुळे पश्चिम रेल्वेनं रेल्वे वाहतुकीच्या वेळापत्रकातही बदल केला आहे। या तोडकामासाठी पश्चिम रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात पोकलेन, JCB, डंपर यासोबतच मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ देखील उपलब्ध करून दिलं गेलं आहे। 7 नोव्हेंबर 2022 पासून हा उड्डाण पूल बंद करण्यात आला आहे। रेल्वे रुळावरील पुलाचा भाग हटवण्यासाठी आता पश्चिम रेल्वेने तब्बल 20 तासांचा मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेत प्रत्यक्षात रात्रीपासून या तोडकामास सुरुवात केली आहे। या ब्लॉक दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर रात्री 12:15 ते 5:15 वाजेपर्यंत तर हार्बरच्या अप अँड डाऊन दोन्ही मार्गावर रात्री 12:15 ते 5:15 वाजेपर्यंत रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प राहणार आहे। दरम्यान अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पश्चिम उपनगरातील वाहतुकीच्या दृष्टीनं गोखले ब्रिज अत्यंत महत्वाचा वाहतुकीसाठी धोकादायक झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता। नागरिकांना वाहतूक कोंडीत ढकलल्यानंतर मुंबई महापालिका आणि पश्चिम रेल्वे प्रशासन यांच्यात ब्रिजच्या रेल्वे लाईनवरील भाग कोण पाडणार यावर तूतू मेमे करायला सुरुवात झाली होती। गोखले ब्रिज बंद करत असताना मुंबई महापालिकेने या ब्रिजचा पश्चिम रेल्वे लाईनवरील भाग पाडण्याची तयारी करावी या आशयाचं पत्र पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिलं होतं। त्यावर या संपूर्ण ब्रिज पाडकाम हे मुंबई महापालिका करणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं। अखेर या प्रकरणी एक सुवर्ण मध्य काढत ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आली आहे।